ह्याला मिळतोय. मनोज मोरे देखील आहेत, अतुल लोटे आहेत, अनेक शिवसैनिक या ठिकाणी आहेत. काय आनंद होतोय, संगमरवाल्यांनी त्यांचा आनंद व्यक्त करून दाखवलाय. अकोल्यामध्ये नेमकी कसा जल्लोष चालू आहे, किती कार्यकर्ते अकोल्यामधून या ठिकाणी आता दाखल होत आहेत? जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अकोले तालुक्यातून 400 ते 500 कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होतील, कारण अजून रस्त्याने बरेच लोक स्वतःच्या इच्छेने उत्स्फूर्तपणे येत आहेत. आणि प्रत्यक्ष पदाधिकारी म्हणून मॅनेजमेंट जवळपास 200 लोकांचा आम्ही केलेला आहे. चांगलं वातावरण आहे. अकोले तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत समाधानाची बाब आहे, कारण वाकचौरेसाहेब हे अकोले तालुक्याचे भूमिपुत्र राहिलेले आहेत. खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी खासदार काय असतो हे संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघाला दाखवलेले आहेत. आणि अत्यंत अडचणीच्या काळामध्ये, म्हणजे ज्यांनी उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्रात सरकार पाडलं, अशा काळामध्ये पक्षामध्ये लोक येणं ही आमच्या सगळ्या सामान्य शिवसैनिकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि उद्धवसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून वाकचौरे साहेबांना जो प्रवेश दिला आहे, त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. भविष्य काळामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भगव्याची लाट आल्याशिवाय राहणार नाही. गणेश, ज्यांनी गद्दारी केली त्यांना साईबाबा सोडणार नाही, एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. जय बने.